नमस्कार किरण्स किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहतो आहे खमंग अशी थालीपीठाची भाजणी आणि त्या भाजणीपासून थालीपीठ कसं करायचं तर सुरुवातीला आपण भाजणी बनवून घेऊयात आणि भाजणीसाठी आपण भरपूर सारा धान्यांचा वापर करणार आहोत तर यातील पहिलं धान्य आहे बाजरी तर मी इथे एक कप बाजरी घेतली आहे आणि बाजरीच्या छान लाह्या होईपर्यंत आपल्याला ही बाजरी चांगली भाजून घ्यायची आहे तर मी ही सर्व धान्य भाजण्यासाठी लोखंडाच्या कढाईचा वापर केला आहे कारण धान्य भाजण्यासाठी हा प्रत्येक धान्याचा वेळ हा वेगवेगळा असू शकतो आणि जर भांड्याचं टेम्परेचर सा चांगलं असेल तर प्रत्येक धान्य हे एकदम परफेक्ट असं भाजलं जातं आता इथे बाजरी भाजून झाली आहे त्यानंतर यामध्ये मी घातले आहेत एक कप भरून ज्वारी तर मी इथे जी ज्वारी वापरली आहे तो हुरडा आहे जो आपण भाजून ठेवतो तुमच्याकडे हा हुरडा नसेल तर याऐवजी तुम्ही ज्वारी भाजून घेतली तरीही चालेल ज्वारी देखील चांगली खमंग भाजून घ्यायची आहे कारण ही धान्य भाजली की याच्या छान लाह्या होतात आणि धान्य खमंग भाजल्यानंतर चांगला खमंग वासही येतो पण मात्र कुठलंही धान्य भाजत असताना हाय फ्लेमवर अजिबात भाजायचं नाही आहे गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची लो ठेवायची आणि मगच हे धान्य चांगलं भाजून घ्यायचं आता ज्वारी भाजून झाली आहे यामध्ये साधारण अर्धा कप मी तांदूळ घेतलेत हे तांदूळही चांगले आपण भाजून घेणार आहोत भाजणीसाठी जे तांदूळ घेणार आहात ते धुवून न घेता फक्त ओल्या कपड्याने असे वरच्या बाजूने हलकेसे पुसून घ्यायचे की जेणेकरून त्यावरील पावडर किंवा कुठलेही पेस्ट्रीसाईट्स जे यूज केलेले असतात ते निघून येतील तर हे बघा तांदूळही चांगले भाजून झालेत खमंग झाल्यात तांदूळ भाजले की छान फुलतात आता हे भाजलेले तांदूळ आपण काढून घेऊयात आणि पुन्हा त्याच कढाईमध्ये वन फोर्थ कप भरून गहू घ्यायचे आहेत आणि हे गहू देखील चांगले भाजून घेऊयात शक्यतोवर भाजणीसाठी जे काही साहित्य वापराल ते, ते असं एक सोबत दोन किंवा तीन असं अजिबात भाजू नका कारण प्रत्येक धान्य भाजण्यासाठी किंवा त्याला खमंगपणा येण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो त्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल पण धान्य भाजत असताना हे पूर्णपणे सेपरेटलीच भाजून घ्यायचंय तरी ते बघा गहू सुद्धा चांगले भाजून तयार झालेत अगदी छान तडतडतात आणि मस्तपैकी फुलतात गहू देखील तेव्हाच कळ समजून घ्यायचं की आपले गहू चांगले भाजून झालेत आता हे भाजलेले गहू आपण काढून घेऊयात आता त्याच कढाईमध्ये मी साधारण वन फोर्थ कप भरून सोयाबीन घेतली आहे हे अख्खे सोयाबीनचे दाणे आहेत तुम्हाला जर सोयाबीन नाही मिळाली तर इथे तुम्ही सोयाबीनची डाळ देखील वापरू शकता आता ही सोयाबीन देखील आपण चांगली भाजून घेणार आहोत आता सोयाबीन भाजून झाली आहे भाजलेली सोयाबीन आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा कढाईमध्ये चणे घालायचे तर मी ते हे गावरान चणे वापरले जे तुम्हाला सहज मिळतील हेच चणे चांगले भाजून घ्यायचे आता चणे झाल्यानंतर यामध्ये मी घातलेत हिरवे मूग आणि हे हिरवे मूग देखील आपण चांगले भाजून घेणार आहोत मूग भाजून झालेत आता यामध्ये वन फोर्थ कप भरून पोहे घालणार आहोत यामध्ये तुम्ही जाड पातळ कुठल्याही पोह्यांचा वापर करू शकता पोह्यांमुळे थालीपीठ भाजल्यानंतर मस्तपैकी कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात पोहे देखील छान भाजून घ्यायचे आता भाजलेले पोहे काढून घेऊयात आणि पुन्हा त्याच कढाईमध्ये वन फोर्थ कप भरून मसूर घेतला आहे हा अख्खा मसुरा आहे तोच वापरायचा हा मसुरा देखील चांगला खमंग भाजून घेऊयात हा मसुरा देखील इथे चांगला भाजून होतोय फक्त भाजत असताना एक सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो तर आता इथे हा अख्खा मसुरा देखील भाजून झाला आता हे भाजलेले मसूर आपण काढून घेऊयात आणि पुन्हा त्याच कढाईमध्ये आपल्याला इथे घालायची आहे साधारण वन फोर्थ कप भरून उडदाची डाळ आता हे डाळ देखील आपण चांगली खमंग भाजून घेणार आहोत मी इथे ही साली सकट डाळ वापरली आहे ही नसेल तर तुम्ही उडदाचा सोला किंवा जी बिना सालीची डाळ असते ती देखील वापरू शकता तर ही ही आता इथे ही उडदाची डाळही मी व्यवस्थित भाजून आहे आता इथे ही उडदाची डाळही भाजून झाली आहे आता आपलं सर्व धान्य भाजून झालं आता आपण काही मसाले भाजून घेऊयात त्यामध्ये आहेत धने तर इथे साधारण मी चार मोठे चमचे धने घेतलेत हे धने देखील चांगले भाजून घेणार आहोत आता हे धने व्यवस्थित भाजत आलेत आता हे भाजलेले धने आपण काढून घेऊयात आता यामध्ये घालूयात साधारण दोन मोठे चमचे जिरे आणि दोन मोठे चमचे ओवा ओवा दोन चमच्याला थोडासा कमी आहे आता हे देखील चांगलं भाजून घ्यायचं चा, आणि हे भाजलेलं सर्व साहित्य आपण एकाच ताटामध्ये काढून ठेवूयात हे सर्व भाजणी बनवण्यासाठी इथे आपण अ एकदम म्हणजेच प्रोटीन रिच अशा सर्व धान्यांचा वापर केला आहे सर्वच धान्य ही खूप आरोग्यदायी देखील आहे त्याचबरोबर भाजण्यासाठी इथे लोखंडाच्या कढाईचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजणी खूप अशी पौष्टिक बनून तयार होते तर हे बघा इथे आपण जे साहित्य भाजून घेतलं ते, ते असं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड झालं आता हे थंड झालेलं साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्वधान्य अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आणि ही जे पीठ आहे किंवा याचं जे आपल्याला पीठ करायचं आहे हे गिरणीमधून व्यवस्थित बारीक असं दळून आणायचं एकदमच बारीक नाही करायचं हलकसं सा रव्यासारखं जाडसर ठेवायचं की अगदी ज्या पद्धतीने आपला रवा असतो आणि ज्यावेळी आपण हे पीठ दळून आणतो त्यावेळी याचं वजन साधारण नऊशे ते साडेनऊशे ग्रॅम इतकं भरतं तर हे बघा इथे आता मी हे पीठ दळून आणलं आहे गिरणीतून आणि हलकंसं रवाळ आहे खूप जास्त जाडही नाही ठेवलेलं किंवा एकदमच पिठाळ नाही ठेवलेलं तर आता इथे आपली ही, ही भाजणी बनवून तयार झाली आहे आपण जे साहित्य वापरलं त्यामध्ये साधारण साडेनऊशे ग्रॅम इतकी भाजणी बनवून तयार होते तर आता इथे आपण घेतलेल्या भाजणीपासून आता आपण थालीपीठ करायला घेऊयात तर त्यासाठी सर्वप्रथम एका चाळणीमध्ये मी दोन वाटी भरून ही भाजणी घेतली आहे आणि ही भाजणी आपण व्यवस्थित चाळून घेऊयात आता या पिठामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर त्यानंतर यात घालूयात अगदीच वाटीभर स्वच्छ धुवून घेतलेला आणि बारीक चिरलेला पालक यात घालूयात आले लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट यामध्ये घालूयात चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद अगदी चमचाभर जिरे एकदम थोडेसे कारण आपण जिरे भाजणीमध्ये देखील वापरलेत यामध्ये घालूयात दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ घालायचे आता इथे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे एकदा व्यवस्थित कोरडच मिक्स करून घेणार आहोत अगदी ज्या पद्धतीने या पिठामध्ये मी बारीक धुवून चिरलेला पालक वापरला आहे याच पद्धतीने आपण यामध्ये कुठलंही भाजी वापरू शकतो जसं की यामध्ये तुम्ही दुधी किसून देखील घालू शकता गाजर किसून घालू शकता शिमला मिर्च देखील घालू शकता मेथी घालू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण काकडी देखील किसून वापरू शकतो जी भाजी तुम्हाला आवडते किंवा तुम्हाला परा यामध्ये आलू कुसकरून देखील आपण वापरू शकतो तर आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा हा गोळा मळत असताना खूप घट्टही नाही किंवा त्याचबरोबर एकदम पातळ किंवा सैलसराही नाही ठेवायचा आणि पाच मिनिटांसाठी चांगला मुरून घ्यायचा आता आपण थालीपीठ करायला घेऊयात तर थालीपीठासाठी मी इथे असा एक पांढरा रुमाल घेतला आहे छान कॉटनचा आणि मस्तपैकी ओला करून घ्यायचा आणि या ओल्या कपड्यावर आता आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत या रुमालावर असं हलकंसं पाणी शिंपडायचं आणि हातालाही हलकसं पाणी लावून घ्यायचं आणि थालीपीठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताला पुन्हा थोडंसं पाणी लावायचं आणि हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं खरं तर हे थालीपीठ असं कपड्यावरच थापून घेतलं की खूप छान होतं आणि हलकासा पाण्याचा हात लावला की व्यवस्थितही थापता येतं एकदा थापण्याची सवय लागली की थालीपीठ एकदम पटपट बनवता येतात तर हे बघा इथे मी हे थालीपीठ व्यवस्थित असं थापून घेतलं आहे अगदी एक सारखं आणि खूप मोठे मोठेही नाही करायचे किंवा खूप छोटेही नाही करायचे आणि मध्यभागी असे पाच होल्स करून घ्यायचे की ज्यामध्ये आपण तेल टाकू शकू आणि थालीपीठ असं सगळीकडून व्यवस्थित भाजता येतं आता आपला तवाही चांगला गरम झाला आता हे थालीपीठाचा रुमाल टाकायचा आणि अलगद काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे हे थालीपीठ असं तव्यावर टाकता येतं आता थालीपीठ टाकून झालं की यावर चांगलं तेल सोडायचं चा, आणि जे आपण थालीपीठाला होल्स बनवले होते त्यामध्ये देखील थोडं थोडं तेल घालायचं म्हणजे थालीपीठ खमंग भाजलं जातं अगदी मध्यभागी देखील आणि काठाने देखील था एका भाजुन आता आत। तर भाजुन एका आता हे थालीपीठ एका बाजूने चांगलं भाजून झालं आहे आता आपण पलटून घेऊयात तर तुम्ही बघू शकता की थालीपीठ एकदम परफेक्ट असं भाजून झालं आहे एका साईडने आणि आता आपण हेच थालीपीठ दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहोत जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही यामध्ये तेलाचा वापर करू शकता आणि हवं तितकं खुसखुशीत हे थालीपीठ तुम्ही भाजून घेऊ शकता जेवढं थालीपीठ चांगलं खुसखुशीत असं भाजलं जातं तेवढं ते चवीला खमंग लागतं त्याचबरोबर आपण इथे ही भाजणी वापरली आहे ही भाजणीमुळे खूप जास्त पौष्टिकता था या थालीपीठाची वाढते आणि थालीपीठ करत असताना किंवा याची कणिक भिजवत असताना यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या आवडीच्या भाज्या नक्की घालू शकता की अगदी त्याची चवसुद्धा या थालीपीठामध्ये खूप छान बनून तयार होते तर आता या पद्धतीने मी हे दुसरं थालीपीठ देखील बनवून घेतलं आहे आणि हे थालीपीठ देखील मी चांगलं अगदी अगोदरच्याच प्रमाणे भाजून घेणार आहे तर आता हे थालीपीठ देखील आपण चांगलं भाजून घेऊयात तुम्ही जर गृहिणी असाल किंवा तुम्हाला जर घरगुती एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही या प्रमाणातलं हे थालीपीठाचं जे पीठ आपण बनवलं आहे त्या प्रमाणात घेऊन सुरुवातीला बनवून एकदा नक्कीच विकून बघू शकता नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येईन आणि ही भाजणी अगदी तीन महिने सहज टिकते तर हे आपलं थालीपीठही तयार आहे त्याचबरोबर ही आजची तुम्हाला थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका